अजय देवगन निर्मित तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर तानाजी नावाचा चित्रपट येतोय, त्याचं खरं तर स्वागत केलं पाहिजे. अजय देवगन आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन. परंतु अतिशय उत्कृष्ट आणि दैदिप्यमान इतिहास दाखवत असताना या चित्रपटामध्ये एक साधू एका ठिकाणी बसतो जो रामदासाच्या रूपाने त्या ठिकाणी बसलेला आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर काहीतरी फेकून मारतो आणि महाराज तो आलेला जो काही प्रसंग आहे तो जो फेकून मारलेली वस्तू आहे ते हाताने झटकवतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी आणि एक राजा म्हणून या देशाने या जगाने स्वीकारलं, त्या छत्रपतींच्या अंगावर कुणीतरी फेकून मारतो आणि त्यांच्याच एका सरदाराचा चित्रपट येतो हे इतिहासाला धरून नाही. ज्या रामदासाची आणि शिवाजी महाराजांची कधीही भेट झालेली नाही असं असताना खोटा इतिहास त्या ठिकाणी दाखवून त्यांना तो भेट झाल्याचा प्रसंग दाखवायचा. दुसऱ्या बाजूला अभिनेत्री काजोल यांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचं संरक्षण करत असताना ते ब्राह्मणांच्या जाणिवेंचं किंवा त्यांच्या जाणिवेंचं सुद्धा संरक्षण करायचे, म्हणजे शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक होते असा खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न या तानाजी चित्रपटामध्ये झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक होते. ते तुमचे आणि आमचे आपल्या सर्वांचे राजे होते असं असताना ते फक्त ब्राह्मणांचं संरक्षण करायचे किंवा शिवाजी महाराज या धर्मव्यवस्थेनुसार त्यांना त्या ठिकाणी फेकून मारलं जातं हे इतिहासाला धरून नाही. चुकीचा इतिहास दाखवल्याबद्दल मी अजय देवगन आणि त्यांच्या टीमचा निषेध करतो. जर तात्काळ चित्रपटातून हा प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड तानाजी हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही. जो खोटा प्रसंग दाखवला त्याच पद्धतीनं अजय देवगन जर महाराष्ट्रामध्ये फिरणार असतील तर आम्हीही त्यांना काहीतरी फेकून मारू हेच या माध्यमातून दाखवतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा कोणीही नाही. आम्ही कुणालाही महाराजांपेक्षा मोठं समजत नाही. बहुजनांचं अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा फुलेशाह आंबेडकर आहेत आणि अशांवर जर कुणी चांगलं निर्मिती करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण चांगल्या लोकांच्या पाठीमागे जर त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून जर खोटा इतिहास कुणी राबवत असतील तर असा विकृत इतिहास सुद्धा ठेचून काढल्याशिवाय संभाजी ब्रिगेड राहणार नाही. तात्काळ हा प्रसंग वगळावा एवढीच अजय देवगन आणि दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमला विनंती करतो. माझं तानाजी मालोसरे यांच्या वंशज आदरणीय मालोसरे ताईंशी सुद्धा बोलणं झालेलं आहे, त्यांनाही विनंती केलेली आहे. चुकीचा प्रसंग या चित्रपटातून वगळावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. उद्या आम्ही त्यांच्या टीमला भेटू. जर त्यांनी आमची मागणी नाही मान्य केली तर होणाऱ्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल. एवढं सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय.